आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिरोळ मधील मराठ्यांशी साधला संवाद. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत गंभीरपणे विचार व चर्चा यासाठी मराठा जनसंवादाचे आयोजन शिरोळ येथे छत्रपती शिवाजी तख्त येथे रविवारी करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते. पाहूया काय म्हणतात ते पुरुषोत्तम खेडेकर. इंग्रजांच्या काळापासून SC ST हे दोन समूह अस्पृश्य समाजाला SC म्हटलं, आदिवासी आणि या समाजाला SC म्हटलं. या लोकांवर प्रचंड बंधनं होते, यांना गावात जिंका जिंका येत नव्हतं, हक्काचं खाता येत नव्हतं, कमावता येत नव्हतं. म्हणून या लोकांना त्यांच्या टक्केवारीत 100% आरक्षण देण्याची तरतूद भारतामध्ये सुरू झाली. 13% आणि 7% तिसरा वर्ग आला तो OBC. इंग्रजांनी याला इंटरमिजिएट कम्युनिटी म्हणलं आणि 1942 पहिल्यांदा आरक्षण दिलं. 1942 या दिलेल्या आरक्षणामध्ये 228 जाती होत्या आणि त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा या दोन्ही जाती वेगवेगळ्या अंगाने समाविष्ट होत्या. इंग्रजांनी जनगणना सुरू केली 1871 पासून, त्यामध्ये तुमच्या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश होता. कारण की तुमच्यावर इंग्रजांचं राज्य होतं, बरोबर आहे का? जनगणनेमध्ये त्यावेळेस जातींचे सुद्धा उल्लेख केलेले जायचे. 1871 ते 1921 पर्यंत महाराष्ट्रात जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होत तिथे त्या काळामध्ये फक्त 1901 दरम्यान जुना सातारा जिल्हा आढळतो, जिथे 9 लोकांची नोंद मराठा भक्त आहे. बाकी अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा पुणे जिल्ह्यामध्ये कोणाची आहे? 1871 ते 1921 पर्यंतची नोंद मराठा नाही, कुणबी शेतकरी आहे. शोधलं का तुम्ही? तर तुम्ही काय शोधलं नाही? तर आपल्या जीवन दादा, आता तुम्ही 50 ओलांडली का? 50 ओलांडली तुम्ही तुमच्या वेळेस 10वी शिकलं म्हणजे डोक्यावर पाणी गेलं, 5वी शिकलं तरी खूप झालं. शिक्षणासाठी आरक्षणाची गरज होती का? फीची गरज होती का? पैशाची गरज होती का? काही नाही. पण फॉर्म भरावं लागायचं हे तर खरं आहे. फॉर्म कोण भरायचं? तुम्ही शाळेत गेले ना तरी शाळेत शिकत असले तर शाळेत ऍडमिशन साठी गेल्यावर फॉर्म कोण भरत? मास्टर, बरोबर आहे. तुम्हाला विचारतात काय? फक्त तुमचं नाव, बाकी वडिलांचं नावही त्यांना पाठ असायचं. कोणाचं नाव विचारलं की बापाचं नाव, आडनाव, विननाव, गाव लिहून तयार व्हायचं ते, आणि जातीच्या समोर ठळक अक्षरामध्ये मराठा, अगदीच मराठा कमी पडलं तर क्षत्रिय मराठा, बरोबर. अजून कमी पडलं तर देशमुख मराठा, बरोबर. हे लिहिलं कोणी? तुमच्या बापाला माहित आहे का? आईला माहित आहे का? आजोबाला माहित आहे का? म्हणजे ही जात चिटकवली कोणी तुम्हाला? मास्तर चिटकवली. तुम्हालाही विचारलेली आहे, आपल्यालाही बरं वाटत होतं क्षत्रिय मराठा मराठा. प्रश्न निर्माण झाला ज्यावेळेस अत्यंतिक स्पर्धा निर्माण झाली. 1990 मध्ये जागतिकीकरण आलं, सगळीकडे सराव निर्माण झाली, मंडळ आयोग लागू झाला आणि जागा कमी होत राहिल्या. शेती ही एकमेव अशी तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी जागा होती की ज्याच्यावर 100 ते 100 लोक रोजीरोजी चालवायचे. औद्योगिकरण आले, कारखाने सुरू झाले, कारखाने सुरू झाले आणि आज काय आहे? डिजिटल इंडिया आले. पूर्वी मोठा कारखानदार कोणाला लावायचे? 10-20 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली किंवा मोठा कारखाना काढला ज्याच्याकडे जास्तीत जास्त लोक काम करायचे तो कारखानदार होता, बरोबर आहे. गिरणी, रेल्वे, आज काय परिस्थिती आहे?
त्याच्याकडे कमी कमी लोक काम करतात आणि त्यासाठी जास्त पैसा होतो. एवढ्याशा आपल्या जागेमध्ये 10-20 लाख कोटी रुपयाचा व्यवसाय होतो आणि 50-100 माणसं लागतात. म्हणजे रोजगार कमी कमी होत गेला, शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं आणि दुसरं काही करणं आपल्याला माहीतच नव्हतं. शेतीचे तुकडे होत गेले, 500 एकरवाला मालक आज त्याच्या लेकरांना 5 एकर शेती नाही, कुणी तुकडा होऊ शकत नाही. कदाचित मेल्यावर हक्काच्या जागेत मारणे इतकी सुद्धा किंवा गाडणे इतकी जागा शिल्लक राहणार नाही. पिकत नाही, पिकत ते पिकत नाही, बाजार भाव नाही, या सगळ्या अडचणीमुळे आम्ही शेती अडचणीत आलो आहे. आपल्या लहानपणी सोनं काय भाव होतं 64 मध्ये? 15 रुपये किंवा तर खूपच अगोदर झालं, बरोबर आहे की 64 मध्ये तुम्ही 9वी 10वी केलं असेल, त्यावेळेस सोनं 63 रुपयाला 10 ग्रॅम होतं आणि 75 रुपयाला 12 ग्रॅम. आणि आपले सगळे शेतमाल भाव 150-200 रुपये क्विंटलच्या आत नव्हते. धान्य विकलं तर 5-7 तोळे सोनं एका गाडीभरामध्ये यायचं, आज सोनं 30,000 रुपये आहे. त्यामुळे आज गव्हाचा भाव कमीत कमी 60,000 रुपये क्विंटल असायला पाहिजे आणि गूळ वगैरे जो आहे तो 1.5 लाख रुपये क्विंटल असायला पाहिजे. आपलं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, कॅटेगरी देऊ नका, काही करू नका. आम्हाला फक्त 60,000 रुपये क्विंटल आमचे गहू घ्या, 1.5 लाख रुपये क्विंटल दे आमची साखर आणि गहू घ्या, काही अडचण आहे? आम्हाला आरक्षण नको काय नको हे द्या. लोकांना परवडत नाही, गरीब मरतील, बरोबर, गरीब मरतील. गरिबांना जगवण्याची जबाबदारी मराठ्यांची आहे, मराठ्यांमध्ये असो की कोणी असो, ही जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. लेकरं कोणाची आहे? सरकारची आहे. मग सरकारने तुमच्याकडून 1.5 लाख रुपये क्विंटलनी घेतलेली साखर ज्या मजुराला घेता येत नाही त्याला मजूर लागते ना, 1500 रुपये किलोची तो साखर येईल का? नाही. त्यांना द्यायची केवढ्याला? 50 रुपयाला. नुकसान 1850 रुपयाचं कोणाचं आहे? 1500-1500 आमचं आहे. तुम्ही आम्हाला 1450 रुपये आमच्या खात्यात जमा करा, फुकट करा, आमच्या काही घेणं देणं नाही. बाकीच्या देशामध्ये असं चाललेलं आहे, हे आपण करू शकतो नाही. आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी आपल्याला हे मिळावे म्हणून अनेक नेते उभे राहिले, सगळीकडे शेतकरी नेते उभे राहिले. शेतकरी नेते असं सांगतात की शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न 6,000 रुपये मानसी वर्षाला आहे, त्यांनी कसं उभं राहायचं? आपल्यासाठी रडणाऱ्याच नेत्यांचं आमच्या विदर्भातल्या सुद्धा दिवसाचा खर्च 1 लाखापेक्षा कमी हे असं सगळं चित्र विचित्र झालेलं आहे की आम्ही शेळ्या मेंढरं जातो. शाहू महाराज होते, शाहू महाराज सांगायचे बाकी काही करता आलं नाही तर तुमचं हित कल्याण कशात आहे हे तुम्ही समजून घ्या आणि तुमचा नेता तुम्ही व्हा. अरे जनावर बरे आहे, काही बैल असले तर त्यांचा नेता कोण असतो? एखादा कठाळा असतो, कठाळ्याचा नसतो तुम्हाला आमच्याकडे त्याला साध वगैरे. म्हणजे जनावरांचा नेता जनावर असतो, पाखडांचा पाखडू असतो, बरोबर आहे, वासियाचा वाघ असतो आणि तुम्हाला आमचा नेता का निर्माण करतात? मेंढरांचा मालक धनगर होतो आणि मग शेवटी ते कत्तलखान्यात जातात, अशी परिस्थिती आज आपली झालेली आहे. म्हणून शेवटी एक लक्षात घ्या, आरक्षण हा आपला हक्क आहे. उशिरा आम्हाला जागा झालं, आम्हाला सवलती असताना आम्ही त्या 60-70 वर्षात घेतल्या नाही, हे आमची चूक झाली की महापाप झालं? चूक झाली ना, गरज नव्हती. एखादं आता हे घर आहे कोणाचं, बाहेर गेलं 20 वर्ष त्याला यायचं, तो कुरुप पाहून गेला किंवा ही काय कंपनीचं घर आहे का 15 वर्ष इथे जाऊन येतो ना. आपण परत आल्यानंतर कंप्रेसरची जबाबदारी काय? किल्ले द्यायची, बरोबर आहे, तसा आपल्याला घ्यायचा आपल्याला
नेमकं आपलं असं झालं, आपलं सगळं आपण विसरतोय. आता विद्यार्थी वगैरे जे कोणी असतील नोकरी करण्यासाठी त्यांना याची गरज आहे. आरक्षण हा काही एकमेव अंतिम भाग नाही आहे, पण जर काही मुला मुलींना त्या दिशेने जाण्यासाठी त्याचा फायदा होत असेल, संधी होत असेल, तर आज ते आम्हाला पाहिजे. आता आरक्षण तीनच प्रकार आपण, एक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी. मराठा शेड्यूल कास्ट मध्ये आहे का? शेड्यूल ट्राईब. त्यामुळे एकच दरवाजा आहे उपर, तो म्हणजे ओबीसीचा. ओबीसी म्हणजे इतर मागास वर्गीय. 340 कलमानुसार आरक्षण, त्याच्यात आरक्षण वगैरे हा शब्द ही वेगळ्या पद्धतीने ती मांडणी आहे, परंतु या आयोगांच्यामुळे नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची पद्धत सुरू करली. सध्या मंडळ आयोगानुसार जगभरात आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालू आहे. एससीला 13%, एसटीला 7% आणि ओबीसीला 30%, आपल्या इकडे 32% आहे, 52%. ओबीसी मध्ये वेगळे वेगळे प्रकार केलेले आहेत. विजयंती त्यांना 11% आहे आणि उरलेल्या ओबीसीला 19% आहे आणि एसबीसीला 2% आहे. आज जर तुम्हाला आंदोलन करते, कोण कोण आहेत आंदोलन करते, सगळेच आहे. आपल्याला आरक्षण नक्की पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे मी सुरुवातीला तुम्हाला सरकारकडे मागणी काय आहे आलेलं आहे ते असं आहे की आताच्या ओबीसी एससी एसटी 50% आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला वेगळं आरक्षण द्या, बरोबर. दुसरी मागणी अशी आहे की आर्थिक निकषावर आधारित आम्हाला आरक्षण द्या. तिसरी मागणी अशी आहे की राणे समितीने सांगितलेलं 16% आम्हाला आरक्षण द्या. चौथी मागणी अशी आहे की 50% वर जे आरक्षण आहे त्यासाठी राज्य घटनेत दुरुस्ती करा आणि वेगळं आरक्षण देण्यासाठी मराठ्याला एक तरतूद करा. पाचवं त्याला जोडून असं आहे की जर तामिळनाडूमध्ये 79% आरक्षण आहे तर महाराष्ट्रातलं आरक्षण सुद्धा 50/16 करा आणि 66% आरक्षण करा. मुसलमानांचं बाकीच्या काय करायचं ते तुमचं तुम्ही करा, बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे कायदेशीर घटनेच्या कसं बसेल? एससी एसटी तुम्ही येत नाही, त्यामुळे तुम्ही फक्त ओबीसी देता. आता हे जे 4-5 भाग आहेत, कोणी वकील किंवा कोणी आहेत काही त्याच्यात अभ्यास करणार. आपला भाव नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे याच्याबद्दल तर काही तू म्हणताय. आरक्षण कशासाठी पाहिजे? सवलतीसाठी पाहिजे का? मरताना तुमच्या कपाळावर हा आरक्षण मध्ये होता, ओबीसी मध्ये गेला, याला याची गरज आहे कोणाला? इथे जमलेल्याला आज तुमच्या आरक्षणाच्या तुम्ही बाहेर गेलेले हे पोर दिलं जे आहे काय म्हणजे तुमची लेकर बाळ जी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला गरज आहे, त्यांच्या भवितव्यासाठी ती गरज आहे. आता त्याच्या गरज तुम्ही जे मागता म्हणजे आरक्षण पाहिजे आणि ते टिकणार पाहिजे, हक्काने मिळणार पाहिजे. का नुसतं दिलं दिया दिया चंद्रकांत पाटलांचे सर्क्युलर सारखं पाहिजे का? हॉस्टेल कांदा आणि पोरं राहायला लागले, हॉस्टेल कांदावर पोरही अण्णासाहेब पाटील लाजिक महामंडळ सुरू झालेलं आहे आणि 500 कोटी रुपये वाटलेले आहे. आले का तुझ्या खिशात? तसं पाहिजे का? तुम्हाला भूक लागली हा आणि मी बाजूला देऊन राहिलो, कोण भरेल का? काही काळजी करू नको, आपल्या घरात आहे चांगलं अन्न आहे, सगळं काही आहे, बिलकुल काही काळजी करतो, देऊन देऊ जमेल का? घास हातात घेतला आणि तरी काही कारणाने थांबायचं काम करतो जमेल का? नुसत्या ओठाजवळ जाऊ नये जमत नाही, तोपर्यंत ते तोंडात आणि पोटात जात नाही तोपर्यंत त्याला काही पटतंय. आता हे जर घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं? पहिली गोष्ट 50% बाहेर वेगळं आरक्षण,
उद्या तुम्ही जरी प्रधानमंत्री मुख्यमंत्री झाले तरी देऊ शकत नाही. राज्यघटनेमध्ये तशी कुठलीही तरतूद नाही. उचा मुद्दा आपण राज्यघटना बदलू शकतो. राज्यघटना बदलणं हे दुसरं अशक्य काम आहे, पण एकदम अशक्य नाही. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट सांगतं की राज्यकर्त्यांची जर विशिष्ट कारण असत घटना बदलण्यासाठी इच्छाशक्ती असेल तर ते करता येईल. पण ते केव्हा होईल? या देशातल्या लोकसभेमध्ये 543 लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेमधील 278 राज्यसभा सदस्य ज्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे किंवा सकल मराठा मुक्त क्रांती मोर्चाचे होतील त्या दिवशी ते होईल. नाही काम राहत कधी होणार नाही, बरोबर आहे. खूप खूप कठीण आहे, कारण की पुन्हा सुप्रीम कोर्ट असतात आणि सुप्रीम कोर्ट काय वाटते ते झालं तरी सध्या ते बदलू शकत नाही. ओबीसी शिवाय आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुण मराठ्यांना आरक्षण देता येत का? बिलकुल देता येत नाही. राज्य घटनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याची तरतूद नाही. 50% मर्यादा सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा साहनी प्रकरणामध्ये लागल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती की आम्हाला 10% आरक्षण आर्थिक मागासलेल्यांना द्या. सुप्रीम कोर्टाने ते रद्द पाठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देता येत नाही. तामिळनाडूप्रमाणे वाढवता येतं का? बिलकुल वाढवता येत नाही. तामिळनाडूचं प्रकरण एक विशेष बाब म्हणून 1920 पासून आलेलं आहे. शाहू महाराज जिवंत असताना तुमच्यापैकी कोणाला शाहू महाराजांचं चरित्र माहीत असेल तर 1617 आपल्या इथे ब्राह्मणेतर सर्व अत्यंत जोरात झालेली होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणांचा आपल्या देशामध्ये सर्वात जास्त त्रास होता तो तामिळनाडूमध्ये, त्यावेळेस मद्रास स्टेटमध्ये. म्हणून मद्रास स्टेटमधून आपल्यासारखे चळवळे त्यावेळेस जे होते ते महाराष्ट्रात आले. कोल्हापूर पुणे वगैरे भागामध्ये ब्राह्मणेतर चळवळ इतक्या नेत्यांबरोबर फिरले आणि आपण नक्की काय करतो ते समजून घेतलं आणि ब्राह्मणांच्या विरुद्ध तामिळनाडूमध्ये जाऊन चळवळ चालवण्यासाठी त्यांनी जस्टिस पार्टी नावाची एक राजकीय पार्टी काढली. 1920 तिकडे निवडणुका लागल्या आणि जस्टिस पार्टी ही सत्तेत आली.